नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 त्यामधील प्रकरण क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या प्रकरणाचा उत्तरार्ध म्हणजेच आधुनिक आवर्ती सारणी या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आधुनिक आवर्ती नियम. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण डोबेरायनरची त्रिके, न्यूलँडची अष्टके आणि मेंडेलिवचा आवर्ती नियम अभ्यासलेला आहे. आणि जर अभ्यासला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो तुम्ही जरूर अभ्यासा. चला तर मग पाहूया आधुनिक आवर्ती नियम, मॉडर्न पिरियॉडिक लॉ. मेंडेलिवने ज्यावेळी आवर्तसारणी मांडली त्यावेळी विज्ञान जगताला अणूच्या अंतरंगाविषयी माहिती नव्हती. इलेक्ट्रॉनचा शोध जेव्हा लागला त्यावेळी अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंधाचा वेग वैज्ञानिक घेऊ लागले. आणि मेंडेलिवच्या आवर्तसारणीत अणुअंक हा केवळ काय होता, क्रमदर्शक अंक होता. कारण मेंडेलिवने त्याची आवर्तसारणी मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानावर आधारित मांडलेली होती. 1913 हेनरी मोजले या शास्त्रज्ञाने एक्सरे नलिका वापरून प्रयोगाने दाखवून दिले की मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा त्याची प्रोटॉनची संख्या असते. मोजलेने अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक प्रयोग करून निश्चितही केले, त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म अणुअंक आहे हे मोजलेच्या आणि इतर शास्त्रज्ञांच्यासुद्धा लक्षात आले. त्यानुसार मेंडेलिवच्या आवर्ती नियमात बदल करण्यात आला आणि तो नियम पुढीलप्रमाणे मांडला. तर काय आहे आधुनिक आवर्ती नियम? मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात. डोबेरायनर, न्यूलँड, मेंडेलिव यांनी अणुवस्तुमान हा मूलभूत गुणधर्म मांडलेला होता, त्यामुळे त्या तिघांचीही मांडणी अणुवस्तुमानावर आधारित होती. मात्र अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म अणुअंक आहे हे मोजलेच्या लक्षात आले आणि त्याने नियम मांडला की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकांचे आवर्तीफल असतात. आधुनिक आवर्तसारणी म्हणजेच आवर्तसारणीचे दीर्घरूप, यालाच मॉडर्न पिरियॉडिक टेबल किंवा लॉंग फॉर्म ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल असे म्हणतात. पहा, मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते, आता अणुअंकाच्या चढत्या क्रमाने म्हणजे एक नंबरचे मूलद्रव्य. आता उदाहरणार्थ पहिल्या आवर्तामध्ये हायड्रोजन आणि हेलियम ही दोनच मूलद्रव्ये आहेत. तर हायड्रोजनचा अणुअंक काय आहे? तर 1 आहे. हेलियमचा अणुअंक 2 आहे. म्हणजे अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे. तर मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते वर्गीकरण म्हणजेच आधुनिक आवर्त सारणी. अणुअंक हा आधारभूत धरून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्माचे भाकीत अधिक अचूकपणे करता येते. आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घरूप असे सुद्धा म्हणतात. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी अणुअंक झेडनुसार केलेली आहे. आपण पुढे तक्ता 2.7 पाहणार आहोत. त्यामुळे मेंडेलिवच्या आवर्तसारणीतील बऱ्याचशा त्रुटी आधुनिक आवर्तसारणीमध्ये काय झाल्या? नाहीशा झाल्या. मात्र हायड्रोजनच्या स्थानाविषयीचा जो संदेह होता आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिले. हायड्रोजन हा गड 1 अल्कधातूंचेही गुणधर्म दर्शवितो आणि घन 17 हॅलोजनचेही गुणधर्म दर्शवतो. मग हायड्रोजनला अल्कधातूसोबत गण 1 स्थान द्यायचे की हॅलोजनसोबत स्थान द्यायचे हे मेंडेलिवला निश्चित करता आले नव्हते. तर तो संदेह आधुनिक आवर्तसारणीमध्ये सुद्धा दूर होत नाही. पण हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे आणि आधुनिक आवर्तसारणी अणुअंकावर आधारित आहे, त्यामुळे हायड्रोजनला गण 1 पहिल्या क्रमांकाचे स्थान देण्यात आलेले आहे. ते आपण पुढे अभ्यासणार आहोत. अणुमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवतीच्या कवचांमध्ये ज्या प्रकारे वितरित केलेले असतात ते इलेक्ट्रॉन स्वरूपण त्यांच्या एकूण संख्येवरून ठरते. आपण उदाहरणार्थ पाहूया. आता सोडियम म्हणजेच Naचा अणुअंक 11 आहे, त्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय होते? तर 2 8
आणि एक तुम्ही नील बोर्सचे इलेक्ट्रॉन स्वरूपण अभ्यासले असेल, त्याचे सूत्र काय आहे, 2n² एन काय दाखवतो तर कक्षेचा क्रमांक दर्शवतो. म्हणजे एन एक घेतला तर 2 येते पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, एन 2 घेतला तर 2^4 दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन येतात. याप्रमाणे आता पहिल्या सोडियमच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आहेत आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. तर अणूमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवतीच्या कवचांमध्ये ज्या प्रकारे वितरित केलेले असतात ते इलेक्ट्रॉन स्वरूपण त्यांच्या एकूण संख्येवरून ठरते. पहा या ठिकाणी सोडियमचा अणू अंक 11 होता, त्यामुळे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आले, 2, 8, 1. आणि अणूमधील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या ही अणू अंका इतकी असते. आता ही जी इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती किती आहे, तर सोडियमच्या अणू अंका इतकी आहे. मूलद्रव्याचा अणू अंक व त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण यांच्यातील संबंध आधुनिक अवर्तसारणीमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो, तो आपण पुढे अभ्यासणार आहोत. आधुनिक अवर्तसारणीची रचना. आता या ठिकाणी आधुनिक अवर्तसारणीमध्ये 18 उभे स्तंभ आहेत, त्याला क्रमशः 1 ते 18 क्रमांक दिलेले आहेत. पहा हा 1, 2, 3, 4, 5, 6 असं क्रमशः हा शेवटचा 18 आहे. तर आधुनिक अवर्तसारणीमध्ये 18 उभे स्तंभ आहेत आणि त्यांना क्रमशः 1 ते 18 नंबर दिलेले आहेत. या उभ्या स्तंभांना गण असे म्हणतात. आधुनिक अवर्तसारणीमध्ये जे उभे स्तंभ आहेत त्या उभ्या स्तंभांना काय म्हणतात, तर गण म्हणतात. अवर्तसारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत. पहा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 7 आडव्या ओळी आहेत. तर या 7 आडव्या ओळींना आवर्त असे म्हणतात. म्हणजे उभ्या स्तंभांना गण म्हणतात तर आडव्या ओळींना आवर्त असे म्हणतात. आता या ठिकाणी या आवर्तसारणीचे 4 खंडामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे. पहा या ठिकाणी एस खंड, पी खंड, डी खंड आणि तळाशी असलेला हा एफ खंड. आता गण 1 आणि गण 2 हा एस खंडामध्ये आहे, गण 13 ते 18 हे पी खंडामध्ये आहेत, अवर्तसारणीच्या मध्यभागी असणारे गण 3 ते 12 हे डी खंडामध्ये आहेत, तर तळाशी असणारा जो एफ खंड, तळाशी असणारी जी 2 हे पहा या ठिकाणी ही मूलद्रव्ये हे लँथेनाईट सेरीजमधली आहेत आणि ही मूलद्रव्ये ॲक्टिनाईट सेरीजमधील आहेत. तर या 2 ज्या तळाशी सेरीज आहेत त्या एफ खंडामध्ये आहेत. आता गण 1, 2 म्हणजे एस आणि पी खंड या खंडातील मूलद्रव्ये ही सामान्य मूलद्रव्ये आहेत. यांची बाह्यतम गण 18 वगळता, तो अपवादात्मक आहे, गण 18 वगळता बाकीच्या एस आणि पी खंडामध्ये बाह्यतम कक्षेमध्ये एकच कक्षा अपूर्ण असते. मध्ये डी खंडामध्ये जी मूलद्रव्ये आहेत ती संक्रामक मूलद्रव्ये आहेत. यांचे जर आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण अभ्यासले तर यांच्या बाहेरच्या 2 कक्षा अपूर्ण असतात. आणि तळाशी असणारा जो एफ खंड आहे ही अंतर संक्रामक मूलद्रव्ये आहेत, यांच्या बाह्यतम 3 कक्षा अपूर्ण असतात. आता जर आपण यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहिलं किंवा क्रमशः आपण एक एक आवर्त पाहू. पहिल्या आवर्तामध्ये 2 मूलद्रव्ये आहेत, हायड्रोजन आणि हेलियम. दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तामध्ये प्रत्येकी 8 मूलद्रव्ये आहेत, लिथियम, बेरिलियम, बोरॉनपासून आर्गॉनपर्यंत. तर प्रत्येकी 8 मूलद्रव्ये आहेत. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या आवर्तामध्ये प्रत्येकी 16 मूलद्रव्ये आहेत. पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 मूलद्रव्ये आहेत. गण 1 मध्ये 2 मूलद्रव्ये, दुसऱ्या आणि पहिल्या आवर्तामध्ये 2 मूलद्रव्ये आहेत, दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तामध्ये प्रत्येकी 8 मूलद्रव्ये आहेत, चौथ्या आणि पाचव्या आवर्तामध्ये प्रत्येकी 18 मूलद्रव्ये आहेत, सहाव्या आणि सातव्या आवर्तामध्ये प्रत्येकी 32 मूलद्रव्ये आहेत. तर या ठिकाणी जी नागमोडी रेषा तुम्हाला दिसते त्या नागमोडी रेषेच्या बाजूला असणारे हे बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी, टेल्युरियम, पोलोनियम ही धातूसदृश मूलद्रव्ये आहेत. धातूसदृश म्हणजे तुम्ही शिकलेले आहात. तर जी मूलद्रव्ये धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म दर्शवतात त्या मूलद्रव्यांना काय म्हणतो आपण, धातूसदृश मूलद्रव्ये. तर या नागमोडी रेषेच्या किनारीने धातूसदृश मूलद्रव्ये दर्शवलेले आहेत. नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला म्हणजे ही मूलद्रव्ये कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन ही सर्व मूलद्रव्ये ही काय आहेत, उजव्या बाजूची अधातुरूप मूलद्रव्ये आहेत. आणि नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला असणारी जी ही मूलद्रव्ये आहेत ही सर्व मूलद्रव्ये धातुरूप मूलद्रव्ये आहेत. म्हणजे आवर्तामध्ये आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तसतसा धातुगुण क्रमशः कमी होत जातो
आणि अधातू गुण काय होतो, वाढत जातो. आपण वरून जसजसं खाली येऊ तसा धातुगुण क्रमशः काय होत जातो, वाढत जातो. तर हे आपण पुढे अभ्यासणार आहोत. तर ही झाली आधुनिक आवर्त सारणीची रचना. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या अभ्यासक्रमामधून हा तक्ता वगळण्यात आलेला आहे, पण ही सारणी अभ्यासल्याशिवाय तुम्हाला खंड, आवर्त किंवा धातू, अधातू, धातूसदृश मूलद्रव्ये, संक्रामक, अंतरसंक्रामक मूलद्रव्ये किंवा सामान्य मूलद्रव्ये अभ्यासता येणार नाहीत. त्यामुळे क्रमशः सारणी जरी अभ्यासली नाही तरी या बाकीच्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास सारणीवरून करता येईल. आता या ठिकाणी 17व्या गणामध्ये जे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहेत, हे हॅलोजन आहेत. यांचे जर आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहिले तर त्यांच्या बाह्यतम कक्षेत प्रत्येकी 7 इलेक्ट्रॉन आहेत. आपण करून पाहूया. फ्लोरीनचा अणुअंक 9 आहे, म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन येते, इलेक्ट्रॉन स्वरूपण येते 2, 7. क्लोरीनचे 17 आहे तर 2, 8, 7. याप्रमाणे हॅलोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये प्रत्येकी काय येतात, 7 इलेक्ट्रॉन येतात. तर ही आहे आधुनिक आवर्त सारणीची रचना. तर लक्षात ठेवा, नाकमोडी रेषेच्या उजव्या बाजूला म्हणजेच हे कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे सर्व जी मूलद्रव्ये आहेत हे सगळे काय आहेत, अधातू आहेत. डाव्या बाजूला ही जी मूलद्रव्ये आहेत सगळी ही धातू आहेत, आणि नाकमोडी रेषेच्या किनारीने धातूसदृश मूलद्रव्ये आहेत. आधुनिक आवर्त सारणी, मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण. तर एका आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो, मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूपच फरक असतो. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता दिसून येते, म्हणजेच ग्रॅडेशन दिसून येतं. आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्तांची वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आपल्याला पाहायला मिळतात. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व आवर्तामध्ये ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून आधुनिक आवर्ती सारणीमध्ये मोजले या शास्त्रज्ञांनी ठरवलेले आहे. आता गण आणि आवर्ताची वैशिष्ट्ये काय आहेत, तर मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता आवर्त सारणीतील गण व आवर्ताची वैशिष्ट्ये आपल्याला समजतात. एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता असते, मात्र एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसरीकडे जाताना, म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना, मूलद्रव्यांचे गुणधर्म क्रमाक्रमाने थोडे थोडे काय होतात, बदलत असतात. तर ते आपण पुढे अभ्यासणार आहोत. गण व इलेक्ट्रॉन स्वरूपण. आता तुम्हाला दिसेल की गण एक म्हणजेच अल्कधातूंच्या कुलामधील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. पहा, गण एकमधील पहिले मूलद्रव्य आहे हायड्रोजन. हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे, त्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 1 येते. गण एकमधील दुसरे मूलद्रव्य आहे लिथियम, आणि लिथियमचा अणुअंक 3 असल्याने त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येते, 2, 1. तिसरे मूलद्रव्य आहे सोडियम, त्याचा अणुअंक 11 आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण येते 2, 8, 1. चौथे पोटॅशियम, त्याचा अणुअंक 19 आहे आणि संज्ञा के आहे, 2, 8, 8 आणि 1. तर तुमच्या लक्षात आले असेल गण एकमधील सर्वच मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, आणि हीच त्यांची काय आहे, संयुज आहे, आणि तोच त्यांचा काय आहे, गणक्रमांक आहे. म्हणजे विशिष्ट गणातील मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये जी इलेक्ट्रॉनची संख्या असते तोच त्यांचा काय असतो, गणक्रमांक असतो, आणि तेच त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन असतात. तसेच दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्ये पाहिली तर त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एक समान असल्याचे आपल्याला आढळून येते. उदाहरणार्थ बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम ही मूलद्रव्ये गण 2 आहेत, आणि ही अल्कधर्मी मृदाधातू आहेत. पहा, लक्षात ठेवा, गण 1 अल्कधातू आहेत तर गण 2 अल्कधर्मी मृदाधातू आहेत. आता बेरिलियम, तर बेरिलियमचा अणुअंक 4 आहे, त्यामुळे त्याचे BE दर्शवतात, बेरिलियमचा संज्ञा BE आहे, त्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण येईल 2, 2. मॅग्नेशियमचा अणुअंक 12 आहे, मॅग्नेशियम MG 2, 8, 2. पहा बेरीज करून 2 + 8 = 10 + 2 = 12. त्यानंतर कॅल्शियमचा अणुअंक 20 आहे, म्हणजे 2, 8, 8, 2. 2 + 2 = 4, प्रत्येकाच्या बाह्यतम कक्षेमध्ये
8, 8, 16, 2, 8, 2, 20 प्रत्येकाच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि ही सर्व मूलद्रव्ये गणक्रमांक 2 आहेत. म्हणजे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन हा त्यांचा काय दाखवतो, गणक्रमांक दर्शवतो आणि तेच त्याचे संयुज्य इलेक्ट्रॉन आहेत. त्यांच्या बाह्यतम कक्षात 2 इलेक्ट्रॉन आहेत हे आपण आत्ता पाहिले. तसेच गण 17 हॅलोजन कुलातील फ्लोरीन क्लोरीन या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षात 7 इलेक्ट्रॉन आहेत आपण आत्ता पाहिले होते. फ्लोरीनचा अणुअंक 9 आहे म्हणून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 7. क्लोरीनचा 17 आहे तर 2, 8 आणि 7 म्हणजे बाह्यतम कक्षेमधील इलेक्ट्रॉनची संख्या 7 आहे. कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक एक कवच काय होत जाते, वाढत जाते. पहा या ठिकाणी 2 कवचं होती, या ठिकाणी 3 आहेत, इथं 4 आहेत, म्हणजे कवचांची संख्या वरून खाली जाताना वाढत जाते. ही बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे आधुनिक आवर्तसारणीतील त्या त्या गणांचे काय आहे, वैशिष्ट्य आहे. म्हणजे बाह्यतम कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन असतील तोच त्यांचा गणक्रमांक आहे. मात्र आपण एखाद्या गणात वरून खाली जातो तशी कवचांची संख्या मात्र काय होत जाते, वाढत जाते. आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण. आता आपण गण पाहिले, आता आपण आवर्त पाहूया. या ठिकाणी 1, 2, 3 आणि कॅल्शियम म्हणजे 20 अणुअंकापर्यंत इलेक्ट्रॉन स्वरूपण करून दाखवलेले आहे. पहा हायड्रोजन 1, हेलियमचा अणुअंक 2 आहे म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण फक्त 2 येईल. लिथियम 2, 1, बेरिलियम 2, 2, बोरॉन 2, 3 याप्रमाणे क्रमशः इलेक्ट्रॉन स्वरूपण काय होत गेलेलं आहे, वाढत गेलेलं आहे. बाह्यतम कक्षेतील तुमच्या लक्षात आले असेल पहिल्या आवर्तामध्ये एकच कक्ष आहे किंवा एकच कवच आहे, 1 आणि इथं 2 म्हणजे एकच कवच आहे. दुसऱ्या आवर्तामध्ये 2, 1, 2, 2, 2, 3 म्हणजे 2 कवचे आहेत. तिसऱ्या आवर्तामध्ये 2, 8, 1, 2, 8, 2, 2, 8, 3 म्हणजे 3 कवचे आहेत. म्हणजे कवचांची जी संख्या आहे तोच त्यांचा काय आहे, आवर्त क्रमांक आहे. पण डावीकडून उजवीकडे आपण जसजसे जाऊ तसतशी बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या क्रमशः काय होत जाते, वाढत जाते. पहा लिथियमच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, बेरिलियमच्या 2, बोरॉनच्या 3, कार्बन 4 याप्रमाणे क्रमशः बाह्यतम कक्षेतील किंवा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या काय होत गेली आहे, वाढत गेलेली दिसून येते. तर मूलद्रव्यामधील संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे मात्र त्यांच्यातील कवचांची संख्या समान आहे. म्हणजे गणामधील संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे आणि आवर्तामध्ये कवचांची संख्या समान आहे. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक 1 काय होतो, वाढत जातो आणि इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा क्रमशः 1 काय होत जाते, वाढत जाते. तर कवचांची संख्या हाच त्यांचा आवर्त क्रमांक आहे आणि गणामध्ये बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन संख्या हाच त्यांचा गण क्रमांक आहे. आपल्याला असे म्हणता येईल की ज्या मूलद्रव्यामधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्ये एकाच आवर्तात असतात. म्हणजे आवर्त क्रमांक 2 असेल तर कवचांची संख्या 2 असते, आवर्त क्रमांक 3 असेल तर कवचांची संख्या 3 असते, किंवा कवचांची संख्या प्रत्येकी 4 असेल तर आवर्त क्रमांक 4 असतो. दुसऱ्या आवर्तातील लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, नियॉन या मूलद्रव्यांच्या के आणि एल या कक्षा 2 कवचामध्ये, कक्षेलाच कवच असं म्हटलेलं आहे, 2 कवचामध्ये इलेक्ट्रॉन असतात. तुम्ही नील बोर्सचे 2n² या ठिकाणी दिलेले आहे, हे सूत्र अभ्यासलेले यापूर्वीसुद्धा अभ्यासलेले आहे. आता तिसऱ्या कवचामध्ये सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन ही तिसऱ्या आवर्तातील जी मूलद्रव्ये आहेत त्यांची 3 कवचामध्ये इलेक्ट्रॉन आहेत, के, एल आणि एम. या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा व खात्री करा. आत्ता आपण पाहिले इलेक्ट्रॉन स्वरूपण या मूलद्रव्यांचे. पहा या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण या ठिकाणी 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दिलेलं आहे. पहिल्या आवर्तामध्ये एकच कवच आहे, दुसऱ्यामध्ये प्रत्येकी 2 आहेत, तिसऱ्यामध्ये प्रत्येकी 3 आहेत. तर पहिल्या 3 आवर्तातील मूलद्रव्यांची संख्या ही कवचांची इलेक्ट्रॉन धारकता व इलेक्ट्रॉन अष्टकाचा नियम यावरून ठरवली जाते. कवचाच्या इलेक्ट्रॉन धारकतेनुसार पहिल्या आवर्तात 2 मूलद्रव्ये आहेत, दुसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्ये आहेत. इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमानुसार तिसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्ये आहेत. पुढील आवर्तामध्ये इलेक्ट्रॉन भरण नियंत्रित करणारे आणखी काही घटक आहेत, त्यांचा विचार पुढील इयत्तांमध्ये केला जाईल. आता आपण पहा या ठिकाणी 2n² हे नील बोर्सचं सूत्र आहे. कवचं दिलेले आहेत के, एल, एम, एन.
यन काय दर्शवतो? तर कवचाचा क्रमांक दर्शवतो. 1, 2, 3, 4 याप्रमाणे जर अंक टाकले तर इलेक्ट्रॉन धारकता आपल्याला मिळते कवचांची, म्हणजे केमध्ये जास्तीत जास्त 2, एलमध्ये जास्तीत जास्त 8, एममध्ये जास्तीत जास्त 18 आणि एनमध्ये जास्तीत जास्त 32 इलेक्ट्रॉन राहू शकतात. मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्याच्या संयुज्य इलेक्ट्रॉनांची संख्या व संयुजा कवच कोणती आहे यावरून ठरते. म्हणजे बाह्यतम कक्षा जर पूर्ण भरलेली असेल तर ती मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत. त्यांची बाह्यतम कक्षा अपूर्ण असेल तर मग इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करून रासायनिक अभिक्रियेमध्ये ती मूलद्रव्ये भाग घेतात. या दोन्ही बाबींची माहिती आधुनिक आवर्तसारणीत मूलद्रव्याचे स्थान कोठे आहे, कोणत्या गणात व कोणत्या आवर्तात यावरून आपल्याला मिळते. त्यामुळे मूलद्रव्यांच्या अभ्यासात आधुनिक आवर्तसारणी अत्यंत उपयुक्त आहे. आधुनिक आवर्तसारणीतील आवर्ती कल. आता आधुनिक आवर्तसारणीमध्ये काय आवर्ती कल आहे? पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आधुनिक आवर्तसारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची जर तुलना केली तर त्यांच्या होणाऱ्या बदलामध्ये काही नियमितता दिसून येते. यातील आधुनिक आवर्तसारणीतील, यालाच काय म्हणतात, आधुनिक आवर्तसारणीतील कल. पहा, आधुनिक आवर्तसारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची जर तुलना केली तर त्यांच्यात होणाऱ्या बदलामध्ये काही नियमितता दिसून येते, यालाच आधुनिक आवर्तसारणीतील कल असे म्हणतात. आपण या इथेत फक्त मूलद्रव्यांच्या संयुजा, अणु आकारमान, धातू अधातू गुणधर्म या तीन गुणधर्मामधील आवर्ती कल पाहणार आहोत. तर आपण पहिल्यांदा पाहूया संयुजा, म्हणजेच व्हॅलन्सी. तर संयुजा किंवा व्हॅलन्सी कशी ठरवली जाते? तर मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनांच्या, म्हणजे संयुज्य इलेक्ट्रॉनांच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुज्य ठरते. पहा, आपण सोडियम घेऊ, त्याचा अणुअंक 11 आहे, तर 2, 8, 1 हे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे, म्हणजे त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आता हा इलेक्ट्रॉन जर त्याने गमावला किंवा दिला तर त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण राहील 2, 8, म्हणजे सोडियमचा आयन तयार होतो Na+. आणि मग इलेक्ट्रॉन, ह्या सोडियम आयनाचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय राहतं? 2, 8. आणि हा 1 इलेक्ट्रॉन तो देतो आणि धनायनाची निर्मिती करतो, म्हणजे सोडियमची संयोजा काय झाली? 1. तर बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयोजा ठरवली जाते. विचार करा, मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण व त्याची संयोजा यांच्या संबंध काय आहे? आता इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि त्याची संयोजात काय संबंध आहे आपण आत्ताच पाहिलं. तर मूलद्रव्याची संयोजा ही त्याच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन संयुज इलेक्ट्रॉनांच्या संख्येवरून ठरवली जाते, हा संबंध त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. बेरिलियमचा अणुअंक 4 आहे, ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. दोन्हींचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा व त्यावरून दोन्हींची संयुजा ठरवा. आता बेरिलियम आणि ऑक्सिजन या दोघांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि आपल्याला संयुजा ठरवायचे. बेरिलियमचा अणुअंक 4 म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येईल? 2, 2. ऑक्सिजनचा 8 म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येईल? 2, 6. आता बेरिलियमला त्याचं अष्टक पूर्ण करता येणार नाही, कारण त्याला 6 इलेक्ट्रॉन कोणी देणार नाही. तर तो काय करेल? बाह्यतम कक्षेतील 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देईल, म्हणजे गमावेल, आणि धन आयनांची निर्मिती करेल, म्हणजे बेरिलियमची संयोजा काय आली? 2. आता ऑक्सिजनच्या बाह्यतम कक्षेत 6 इलेक्ट्रॉन आहेत, ऑक्सिजन काय करेल? 2 इलेक्ट्रॉन स्वीकारेल आणि आपलं अष्टक पूर्ण करेल, म्हणजे तो ऋण आयनांची निर्मिती करेल. त्यामुळे ऑक्सिजनची सुद्धा संयोजा काय आली? 2 आली. म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून संयोजा 2 आहे का? तर नाही. याने द्विक पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन गमावले आणि धनायनाची निर्मिती केली. याने अष्टक पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन स्वीकारले आणि ऋणायनाची निर्मिती केली, म्हणजे दोघांची संयोजा काय आहे? 2 आहे. पुढे आधुनिक आवर्तसारणी आधारभूत मानून पुढील तक्ता तयार केला आहे. तुमच्या पुस्तकामध्ये एक तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये पहिल्या 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण संज्ञेखाली लिहून त्याच्याखाली त्या मूलद्रव्यांची संयोजा लिहा. आता तुम्ही यापूर्वी 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण अभ्यासलेले आहे, तर त्यानुसार हा प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा बदलण्यामागेमध्ये आवर्तिकल काय आहे? आवर्त 2 व आवर्त 3 यांचा संदर्भ घेऊन काय सांगितलेलं आहे तुमचे उत्तर स्पष्ट करा. पहा प्रश्न पुन्हा ऐका. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्तिकल काय आहे? आवर्त 2 आणि आवर्त 3चा विचार करा. तर आपण या ठिकाणी आवर्त 2 आणि आवर्त 3चे इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहूया. आता आवर्त 2 सुरुवात कुठून होते? तर लिथियमपासून. लिथियम, बेरिलियम,
बोरॉन, त्यानंतर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑक्सिजननंतर काय येतो, फ्लोरीन येतो, आणि शेवटी नियॉन. तर यांचं अणुअंक क्रमशः आहे 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येईल, 2, 1, बेरिलियमचं 2, 2, बोरॉनचं 2, 3, कार्बनचं 2, 4, नायट्रोजन 2, 5, ऑक्सिजन 2, 6, फ्लोरीन 2, 7 आणि नियॉनचं 2, 8. याचप्रमाणे आपल्याला तिसऱ्या आवर्तातील पण इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिता येईल. तर तिसऱ्या आवर्तामध्ये कोणती मूलद्रव्ये आहेत, तर सोडियम, मॅग्नेशियम, त्यानंतर ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. आता यांचे पण अणुअंक क्रमशः आहेत 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. तर यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येईल, तर 2, 8, 1, पहा मोजून 8, 2 आणि 11, मॅग्नेशियमचं 2, 8, 2, ॲल्युमिनियम 2, 8, 3, सिलिकॉन 2, 8, 4, याप्रमाणे 2, 8, 5, 2, 8, 6, 2, 8, 7 आणि 2, 8, 8. आता या ठिकाणी आपल्याला आवर्ती कल विचारलेला आहे. आता आवर्ती कल आपल्याला काय दिसून येतो, तर आपण लिथियम हा डाव्या बाजूला आहे, नियॉन हा उजव्या बाजूला आहे. डावीकडून जसजसे उजवीकडे जाऊ तसतसे बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन क्रमशः एक एकने काय होत जातात, वाढत येतात. आवर्तातील मूलद्रव्यामध्ये संयोजित होणारा जो बदल आहे तो इलेक्ट्रॉन स्वरूपाप्रमाणे होत असतो. मूलद्रव्यामधील संयोज्य इलेक्ट्रॉनांची संख्या वेगवेगळी असते, मात्र त्यांच्यातील कवचांची संख्या मात्र या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तामध्ये कशी दिसते, सारखी दिसते. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकाने काय होतो, वाढतो. त्यामुळे संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा एकाने वाढते. पहा, त्यामुळे लिथियमची संयोज्य 1 आहे, बेरिलियमची 2 आहे, बोरॉनची 3 आहे, कार्बनची 4 आहे. आता नायट्रोजन 5 इलेक्ट्रॉन देणार नाही, तर तो 3 स्वीकारेल आणि अष्टक पूर्ण करेल, म्हणजे याची 3 येईल. सल्फर, ऑक्सिजन 2 स्वीकारेल, फ्लोरीन 1 स्वीकारेल आणि याला काही गरज नाही, कारण याचं अष्टक पूर्ण आहे. म्हणजे संयोजा क्रमशः वाढत जाते आणि पुन्हा 1 ते 4 पर्यंत वाढत जाते, पुन्हा 0 पर्यंत ती क्रमशः कमी होत जाते. तोच आवर्ती कल आपल्याला तिसऱ्या आवर्तामध्ये सुद्धा दिसून येतो. त्यानंतर पुढील प्रश्न, एका गणामध्ये वरून खाली जाताना संयोजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे, गण 1 व गण 2 व गण 18 यांचा संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा. आता या ठिकाणी गण 1 मध्ये कोणती मूलद्रव्ये आहेत, तर हायड्रोजन, त्यानंतर दुसऱ्या आवर्तामधलं पहिलं मूलद्रव्य म्हणजेच लिथियम, सोडियम, पोटॅशियम ही मूलद्रव्ये गण 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याचा इलेक्ट्रॉन स्वरूपण 1, अणुअंक 1, इलेक्ट्रॉन स्वरूपण 1, लिथियमचं 2, 1, सोडियमचं 2, 8, 1, पोटॅशियम 2, 8 आणि 8, 1. आपण गण 2 पाहूया. गण 2 मध्ये इथं मूलद्रव्य नाही आहे, इथून सुरुवात होते. बेरिलियम, बेरिलियमनंतर खाली सोडियमनंतर मॅग्नेशियम येतो, मॅग्नेशियम, पुढे कॅल्शियम. यांचे अणुअंक काय आहेत, तर बेरिलियमचा 4 आहे, 2, 2, मॅग्नेशियमचा 12, 2, 8, 2, त्यानंतर कॅल्शियमचा 20, 2, 8, 8, 2. तर बाह्यतम कक्षेमध्ये पहिल्या गणामध्ये क्रमशः 1 इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या गणामध्ये क्रमशः 2 इलेक्ट्रॉन आहेत. आपण जर 18वा गण म्हणजे 0 गण घेतला तर हेलियम, हेलियमचा अणुअंक 2 आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण ही 2च येईल. त्यानंतर नियॉन, नियॉनचा अणुअंक 10 आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण येईल 2, 8. आर्गॉन, आर्गॉनचा अणुअंक 18 आहे, त्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येईल, 2, 8, 8. तर याची बाह्यतम कवचे पूर्ण झालेली आहेत, इथं द्विकस्थिती पूर्ण आहे, इथं अष्टक पूर्ण आहे, इथं अष्टक पूर्ण आहे. म्हणजे बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या कशी दिसते, तर समान दिसते. मूलद्रव्यांची संयोजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयोजा इलेक्ट्रॉनवरून आपण ठरवतो. तर गणातील सर्व मूलद्रव्यांची संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे, समान आहे. पहा, या ठिकाणी प्रत्येकी 1 आहे, गण 2 मध्ये प्रत्येकी 2 आहे, गण 18 मध्ये द्विक आणि अष्टक स्थिती त्यांची पूर्ण झालेली आहे.
तर अशा रीतीने हे 5 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. पुढे अणु आकारमान म्हणजेच ॲटॉमिक साईज. आता आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे हे आपण मागील इयत्तांमध्ये पाहिले आहे. अणुचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवतात. आता अणुची त्रिज्या म्हणजे काय, तर अणुचे केंद्रक आणि त्याचे बाह्यतम कवच यामधील जे अंतर आहे त्याला अणुची त्रिज्या म्हणतात. अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरपेक्षा सुद्धा लहान म्हणजे पिकोमीटर या एककाचा उपयोग केला जातो. आता पिकोमीटर आणि मीटरमध्ये काय संबंध आहे, तर 1 पिकोमीटर बरोबर 10^-12 मीटर, तर इतके सूक्ष्म एकक आहे. या ठिकाणी काही मूलद्रव्ये आणि त्यांच्या त्रिज्या दिलेल्या आहेत. आता यावरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर आधुनिक आवर्त सारणी पाहून वरील मूलद्रव्यांचे आवर्त सांगा. आता या मूलद्रव्याचे आपल्याला आवर्त सांगायचे आहे. प्रथम आपण मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने मांडूया. सगळ्यात कमी अणुत्रिज्या कोणती आहे किंवा सर्वात जास्त कोणती आहे, तर आपल्याला माहीत आहे आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना क्रमशः त्रिज्या काय होते, कमी होत जाते. म्हणजे सर्वाधिक त्रिज्या असणारे मूलद्रव्य आहे लिथियम. तर पहिले मूलद्रव्य येईल लिथियम. आता या ठिकाणी हे आवर्त आहे त्यामुळे आपण ते आडवेच मांडायचे. लिथियम नंतर बोरॉन बी, बोरॉन नंतर कमी कोण, सॉरी या ठिकाणी चूक आहे, तर लिथियम नंतर बेरिलियम बी ई येईल. या ठिकाणी बी ई आवश्यक आहे तर आपण इथं बी ई लिहूया, बेरिलियम. त्यानंतर बोरॉन, बोरॉन नंतर कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. 1, 2, 3, 4, 5, 6 लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. तर वरील मूलद्रव्याचे आवर्त सांगा. आता लिथियम माहिती आहे तुम्हाला, इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याचं 2-1 आहे, 2 कवच आहेत, म्हणजे याचा आवर्त कोणता येणार आहे, आवर्त 2 येईल. ही मूलद्रव्ये आवर्त क्रमांक 2 आहेत. वरील मूलद्रव्याचे अणुत्रिज्येचा उतरत्या क्रमाने मांडा. आता ही उतरत्या क्रमाने आपण मांडलेली आहेत. लिथियम इथं लिहायचं आहे तुम्ही वस्तुमान 152, 111, 88 वगैरे. ही मांडणी आधुनिक आवर्तसारणीतील दुसऱ्या आवर्ताच्या आकृतीबंधाशी जुळते का, आत्ता आपण अभ्यासलेले आहे, तर ही आवर्तसारणीचे आकृतीबंधाशी जुळते. तुम्ही आवर्तसारणी आणि ह्याची तुलना करा. वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती. आता सर्वात मोठा कोणता आहे, तर लिथियम आहे, आणि सर्वात लहान कोण आहे, तर ऑक्सिजन आहे. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या बदलामध्ये आवर्तिकल काय दिसतो. आता इथं काय दिसतो पहा, लिथियमची सर्वात जास्त आहे आणि ऑक्सिजनची सर्वात कमी आहे. म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना आवर्तिकल काय होत जातो, क्रमशः कमी होत जातो. अणुचा आकार किंवा अणुत्रिज्या कमी होत जाते. तुम्हाला दिसेल की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या काय होत जाते, कमी होत जाते. यामागचे कारण पुढीलप्रमाणे आहे. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकेकाने काय होत जातो, वाढत जातो. आणि अणुअंक वाढत गेल्यामुळे केंद्रकावरील धनप्रभार एकेकाने वाढत जातो. मात्र त्याप्रमाणे भर पडलेल्या इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्यतम कवचामध्ये जमा होतो. आणि वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढला जातात. त्यामुळे अणूचे आकारमान कमी कमी होत जाते. आणि खाली काही मूलद्रव्ये व त्यांच्या अणुत्रिज्या दिलेल्या आहेत. आता हे आपण पुढे पाहणार आहोत. बघा, यावरून तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो. आधुनिक आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुची त्रिज्या कमी होत जाते, याचे कारण दुसऱ्या आवर्तामध्ये प्रत्येकी 2 कवचे असतात आणि बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन क्रमशः वाढत जातात आणि त्यामुळे ते केंद्रकाकडे खेचले जातात. आणि म्हणून आधुनिक आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुची त्रिज्या क्रमशः काय होत जाते, कमी कमी होत जाते. या ठिकाणी मूलद्रव्ये आणि त्यांच्या त्रिज्या दिलेल्या आहेत, पोटॅशियम, सोडियम, रुबिडियम, सीसियम आणि लिथियम. तर आधुनिक आवर्तसारणी पाहून वरील मूलद्रव्यांचा गण सांगा. त्यापूर्वी आपल्याला ही मूलद्रव्ये त्यांच्या अणुत्रिज्येवरून क्रमशः मांडायचे आहेत. आता आवर्तसारणीमध्ये एकाच गणात वरून खाली येताना अणुचा आकार वाढत जातो, म्हणजे त्रिज्या वाढत जाते. म्हणजे सर्वात कमी अणुत्रिज्या असणारे लिथियम हे सुरुवातीला येईल, लिथियम, लिथियम नंतर सोडियम, सोडियम नंतर जास्त त्रिज्या असणारा पोटॅशियम, त्यानंतर रुबिडियम आणि शेवटी सीसीएम सीएस. तर
दोन एक असं इलेक्ट्रॉन स्वरूपाने लिथियमचं बाह्यतमकक्षेत एक इलेक्ट्रॉन आहे म्हणजे यांचा गणक्रमांक एक आहे. वरील मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने आपण मांडलेली आहेत. ही मांडणी आधुनिक आवर्तसारणीच्या गण एकच्या आकृतीबंधाशी जुळते का? तर ही मांडणी आकृतीबंधाशी जुळते. तुम्ही आधुनिक आवर्तसारणी आणि याची तुलना करा. वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती? तर सर्वात मोठा अणू असणारे मूलद्रव्ये सीसीएम आहे, त्याची अणुत्रिज्या 262 आहे. आणि सर्वात कमी लिथियम आहे, त्याची अणुत्रिज्या सर्वात कमी 151 आहे. एका गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या बदलण्यामध्ये आवर्ती कल काय दिसतो? तर वरून खाली येताना अणुची त्रिज्या क्रमशः काय होत जाते? वाढत जाते. तुम्हाला दिसेल की गणामध्ये खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते. याचे कारण गणात खाली जाताना नवीन कवचाची भर पडत जाते, त्यामुळे बाह्यतम इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्यातील अंतर वाढत जाते. परिणामी अणूची त्रिज्या वाढते आणि याचा परिणाम म्हणून केंद्रकावरील प्रभार वाढून अणूचे आकारमानसुद्धा वाढते. म्हणून गणात वरून खाली जाताना अणूची त्रिज्या क्रमशः आपल्याला वाढलेली दिसून येते. या ठिकाणी मूलद्रव्यामधील आवर्ती कल दिलेला आहे, तर याचा अभ्यास यापूर्वी आपण केलेला आहे. आवर्तसारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या काय होत जाते? कमी होत जाते. त्यानंतर विद्युत ऋणतासुद्धा काय होत जाते? विद्युत ऋणता वाढते, कारण धातुगुण डावीकडून उजवीकडे जाताना कमी होतो आणि अधातुगुण वाढतो. त्यामुळे विद्युत ऋणता आणि अधातुगुणधर्म डावीकडून उजवीकडे जाताना वाढतो, तर विद्युत धनता आणि धातुगुणधर्म डावीकडून उजवीकडे जाताना क्रमशः काय होत जातो? तो कमी होत जातो. याउलट गणामध्ये वरून खाली येताना अणूची त्रिज्या वाढत जाते, कारण वरून खाली येताना कक्षांची संख्या वाढते. या ठिकाणी एक आहे, दोन आहे, जो आवर्त क्रमांक असतो तितक्या कक्षा असतात. कक्षांची संख्या वाढल्यामुळे गणामध्ये अणूची त्रिज्या वाढते. त्यानंतर विद्युत ऋणता कमी होत जाते, कारण वरून खाली येताना अधातुगुण कमी होतो आणि धातुगुण वाढत जातो. त्यामुळे विद्युत ऋणता कमी होत जाते आणि विद्युत धनता वाढते. त्याचबरोबर धातुगुणधर्मसुद्धा वरून खाली येताना काय होत जातो? वाढत जातो. जरा डोके चालवा. मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म कशामुळे होतो? त्यापूर्वी हे नेहमी लक्षात ठेवा. पहा, कोणत्याही गणात वरून खाली जाताना मूलद्रव्यांची विद्युत धनता वाढत जाते, तर विद्युत ऋणता कमी होत जाते. कोणत्याही आवर्ता डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांची विद्युत ऋणता वाढत जाते, तर विद्युत धनता काय होते? कमी होत जाते. मूलद्रव्याची विद्युत धनता किंवा विद्युत ऋणता जेवढी जास्त तेवढी त्याची अभिक्रियाशीलता काय असते? जास्त असते. आता या ठिकाणी जे प्रश्न दिलेले आहेत, मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म कशामुळे असतो? तर त्याच्या विद्युत ऋणतेमुळे असतो. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म बदलण्यामध्ये काय कल अपेक्षित आहे? आता डावीकडून उजवीकडे जाताना धातुगुण कमी होतो आणि अधातुगुण क्रमशः काय होत जातो? वाढत जातो, कारण विद्युत ऋणता वाढत जाते. गणामध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म बदलण्यामध्ये अपेक्षित कल काय असेल? तर गणामध्ये वरून खाली जाताना धातुगुण क्रमशः वाढत जातो, त्यामुळे विद्युत धनता वाढत जाते आणि अधातू गुणधर्म क्रमशः कमी होत जातो. हॅलोजन कुलातील प्रवणता. हॅलोजन कुल म्हणजेच गण 17. तर गण 17 असणाऱ्या सर्व मूलद्रव्यांचे ऋणसूत्र X2 असे आहे, म्हणजेच क्लोरीनचे F2, क्लोरीनचे Cl2, ब्रोमीनचे Br2, आयोडीनचे I2. तर यापैकी फ्लोरीन क्लोरीन हे वायू आहेत, ब्रोमीन हा द्रवरूप आहे आणि आयोडीन हा स्थायू आहे. तर हे सर्व हॅलोजन आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे प्रकरण संपलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.